संगमनेर तालुक्यामधील निमोण ग्रामपंचायतीवर सलग दोन पंचवार्षिक भाजप विखी गटाचे वर्चस्व सिद्ध झालं असून पुष्पगंधा जनसेवा पॅनलचे अधिकृत उमेदवार संदीप देशमुख यांनी लोकनियुक्त सरपंचपदी दुसऱ्यांदा भरघोस मतांनी बाजी मारली आहे. महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांच्या रुपाने निमोण ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 धर्तीवर संपन्न झालेल्या अटीतटीच्या आणि चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणूक लढतीमध्ये संदीप देशमुख यांनी पुन्हा एकदा बाजी मारत 2189 इतके मते मिळवत आपला विजय प्राप्त केला. तर निवडणुकीमध्ये पुष्पगंधा समाजसेवी जनसेवा पॅनलचे 8 सदस्य सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. निमोण ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचं वर्चस्व सिद्ध झाले. संदीप देशमुख यांची निमोण ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी वर्णी लागल्याबद्दल कर्रे फाटा ते निमगाव गावापर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी, पंचरंगी गुलालाची उधळण, विजयाचा जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. निमोण ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीनं लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांचं स्वागत करून अभिनंदन करण्यात आलं. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अशोक इताफे, भाजपाचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर, भाजपाचे पदाधिकारी हरिश्चंद्र चकोर, साहेबराव आंधळे, कैलास पाटील, मारुती पाटील, गोरख घुगे, सुदाम मंडलिक, भास्कर तुपसुंदर, रामदास सांगळे, सोपान घुगे, तुकाराम घुगे, कैलास घुगे, भारत घुगे, अशोक कराड, ठुबेबाबा, चांगदेव घुगे, नंदकुमार देशपांडे आदींसह अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया याप्रसंगी व्यक्त केल्या. म्हणजे आपल्या प्रत्येक गावातले जे आपले प्रौढ होते प्रत्येकाने आपल्याला मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की इथं आपण चुकतोय, इथे हे दुरुस्त करा, इथे ही गडबड आहे, तिथे ती गडबड आहे. पांडुराया कुठे? पांडुराया त्याच्या जन्म राहिले पुढे पुढे या प्रकारे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या तरुण वर्ग असतील, लहान मुलं असतील, आणि वयोवृद्ध असतील, महिला मंडळी असतील, तरुणी असतील गावातल्या, प्रत्येकांचा आपल्या विजयामध्ये वाटा आहे. आणि मी एकटा प्रकार सांगतो, मी एकटा सरपंच नाही गावलं, गावातला प्रत्येक नागरिक आपला सरपंच आहे. त्याचप्रमाणे आजचा हा विजय आपण आपले नेते माननीय नंदा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी यांना समर्पित करू. आणि आपल्याला एक भाई देतो की महाराष्ट्रामध्ये आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची कामांमध्ये अडचणी येणार नाहीत. आज जे आपले उमेदवार विजयी झालेत, 11 च्या 11 उमेदवार आपले विजयी आहेत. तुम्ही असं समजून घेऊ नका की आपले उमेदवार किती मतांनी पडले, 2, 4, 1 असा मतांचा डिफरन्स आहे. त्यामुळे त्याचं एक विनंती आहे की आपण सर्व आहात, सर्वांना त्याची आनंद आहे सगळ्यांचा. कुठल्याही प्रकारे आपल्या आपण सरपंच झालोय म्हणून वेगळ्या दिवसमध्ये आपल्याला जायचं नाही, कुणाला हिंदून बोलायचं नाही. विरोधक जरी असतील तरी त्यांनाही शुभेच्छा आणि आपल्यालाही शुभेच्छा. समारोपाची सभा आपण आयोजित केली आणि या समारोपाच्या सभेसाठी मुद्दा म्हणून नांदोज गावातून आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय माझे मित्र भीमराज चत्तर इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बिरेवाडीचे फड साहेब संपत फड इथं आले, चकोर साहेब आले. आपण सर्व मतदार विशेषत मी आता सांगितलं की यंग जनरेशन युवकांनी कधी ही निवडणूक हातात घेतली होती, समोरचे काय म्हणतील किंवा काय बोलतील, हे पोरटोर काय करतील, पण खरोखरच आजचा विजय मी सर्व या युवकांना अर्पण करतो. या युवकांना आणि विजय आपल्या पुढे तालुक्यामध्ये निमोण पासून एक चांगल्या प्रकारचं सकाळीच वातावरण तयार झालंय आणि तालुक्याचं परिवर्तनाची सुरुवात निमोण करेल असं मला वाटतंय. याचं मेन खरं श्रेय संदीपला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे की आपण जर 5 वर्ष काम केलं ग्राउंड लेवलला, ज्याला आपण म्हणतो जमिनीवर, तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि तालुक्यामध्ये जसं निमोणमध्ये संदीपनी 5 वर्ष जमिनीवर काम केलं, तसं जोरव्यामध्ये गोकुळ दिघेंनी केलं,
त्यांचाही चांगल्या प्रकारे विजय झाला. तळेगावमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे की ज्या ज्या लोकांनी ग्राउंड लेवलला काम केलं आणि सातत्याने लावून धरलं, ऐनवेळी तयारी केल्याने काय होत नाही. आणि ही तयारी त्यामुळं प्रत्येकाने या पुढच्या काळातसुद्धा ज्याला पंचायत समिती लढवायची असेल, झेडपी लढवायची असेल, तर त्याची तयारी आजपासूनच केली पाहिजे. आणि रात्रंदिवस त्याच्यामध्ये जर राहिलं तर एक ना एक दिवस फळ मिळतं. एवढी मोठी ताकद समोर असताना एवढा पैशाचा वापर मला माहिती आहे की त्या तो प्रचंड प्रमाणात झाला असणार आहे म्हणजे, पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आणि पैशाला बळी न पडता जे भारतीय जनता पक्षाची आणि विखे साहेबांचं याच्यात खरं म्हणजे मेन आपण आभार मानले पाहिजे. मतांचा लीड मिळालेला आहे आपल्याला. दोन नंबर वार्डामध्ये त्यांची सिंहगर्जना चालू होती, दोन दिवसापासून आकडेमोड चालू होती. दिवस आणि रात्र त्यांनी काही लोकांचे कायद्याचे ठोके चुकवले होते, परंतु आज त्यांच्याच स्वतःच्या कायद्याचे ठोके ज्या वार्डाने चुकवले तो वार्डामध्ये साडेपाचशेचा लीड भाऊंना दिलं. त्याचबरोबर तीन नंबरचा जो वार्ड होता तो 586 लीड मिळालं, आणि एक नंबर वार्डातून 526 मताचं लीड मिळालं, आणि चार नंबर वार्डातून 544 मताचं लीड मिळालं. प्रत्येक ठिकाणी आपण खूप मोठ्या फरकाने विजय झालेला आहे. प्रत्येक उमेदवाराची आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे. आता उमेदवार 625 मताने आपले विजय झालेले आहेत, आणि भाऊ 600 मताच्याही पुढे विजय झालेला आहे. तेव्हा सर्व मतदारांचे आपण जे प्रामाणिकपणाने कष्ट केले जास्त काही बोलण्यासारखं नाही. आपल्याला प्रत्येकाला एक अधिकाराचा माणूस, आपल्याला प्रत्येक सदस्याला प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला सदस्य मिळालेला आहे, आणि आपली कामं आपण विकासाच्या मुद्द्यावरती आपण जिंकलेलो आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गावामध्ये जातीपातीच्या राजकारणाला आपण सर्वांनी मुठमाती दिली. आम्ही कोणाच्याही या गावातील प्रत्येक मतदार असेल, कार्यकर्ता असेल किंवा कोणत्या जाती धर्माचा माणूस असेल, त्यांनी कोणत्याही दंडांड्यांना, बळशक्तींना किंवा मोठमोठ्या पुढाऱ्यांना किंवा नातेवाईकांना सगळ्यांना जुगारून एक दिलाने काम केलं, त्याबद्दल पुन्हा आपले आभार मानतो. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एस एन मीडिया, संगमनेर.